मित्रांनो, मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? खादाडीच्या आजच्या दिवाळी विशेष भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज छान नट्टापट्टा करून सजून धजून मी इथे जेवायला आली आहे, खादाडी करायला आली आहे. आणि अतिशय प्रेमाने मला इथे आमंत्रण दिलं आहे ते माहेर पण माझे. पुण्यामधल्या स्वरूप कॉलनी जवळ आनंद नगर मध्ये माहेर पण माझे आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये पुणेकरांच्या अतिशय कौतुकाचा असा भाग बनलेलं हे माहेर पण माझे. आणि इथला माहेरपणाचा खास स्पेशल अनुभव घेण्यासाठी आज दिवाळीच्या निमित्ताने मी इथे आलीये. बघूया इथे काय काय मिळतंय अनुभवायला. संगीत वाढलेलं केळीचं पान आहे. मसाले भात, साधा वरण भात, पुरणपोळी, काकडीची कोशिंबीर, चटणी, लिंबू, बटाट्याची भाजी, अळूचं फदफद, आमटी, ताक आणि पुरणपोळी बरोबर दूध. आणि इथे छोटी छोटी भजी सुद्धा आहेत आणि पापड. मला सांगा म्हणजे नक्की काय असत दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने इतकं सुंदर केळीच्या पानावर वाढलेलं ताट आहे, रांगोळी आहे, फुलं आहेत. इतका वेळ इथे समयी होती माझ्या पानाच्या बाजूला आणि उदबत्ती होती आणि ती पण अगदी घरी जशी आई किंवा जी बटाट्यात लावून उदबत्ती ठेवतात, फॅन्सी उदबत्ती घर वगैरे काही नाही, तशी एक वातावरण निर्मिती पूर्ण झाली आहे. आणि इतकं सुंदर ताट दिसतंय, मला आता खरं तर काहीच बोलायचं नाहीये. खरं म्हणजे असं झालं की कधी एकदा पहिला घास तोंडात घालते, पण क्या बात है. म्हणजे दरवेळेला ना कधी कधी मला असं वाटतं की सणाच्या वेळेला जेव्हा जेव्हा बाहेर असतो आणि आई दिसत नाही तेव्हा, आणि आई नेहमी म्हणते की चांगलं चुंगलं गरम पानात असायला आणि मुखात जायला पण भाग्य लागतं, तर आज तो अनुभव इथे तुम्ही माझ्यासाठी अख्खा उभा केलाय, त्याबद्दल आधी तुमचे मनापासून आभार. माहेर पण माझेच्या राधिकाताई आपल्या सोबत आहेत, राधिका कर्वे, आणि आज त्या माझ्याशी गप्पा मारणार आहेत. आणि मला असं वाटतं की जेवायला एकदा सुरुवात करते, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं समोर दिसत असताना ते गरम गरम असतानाच त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करते. मदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, सीता कांत स्मरण जय जय राम. वा सावकाश उदे. पहिली अर्थातच वरण भातानेच सुरुवात मी करणार आहे. पुरणपोळी समोर दिसत असताना आधी वरण भात घेणं, पण एक शास्त्राप्रमाणे एक पहिला आपला भात आणि तूप मीठ लिंबू, काकडीची दाण्याचं कूट घातलेली कोशिंबीर, पहिला घास. आपल्या मराठी जेवणाला काही तोड नाही, नुसता साधा
वरण भात तूप मीठ लिंबू. राधिका, ते इथे यायचं ठरल्यापासनं माझ्या डोक्यात हे चालू आहे की माहेर पण माझे हे नाव इतकं सुंदर आहे, तर मुळात ते कसं सुचलं? माहेर पण माझे सुचलं म्हणजे कसं झालं की आपल्या प्रत्येक व्यक्तीला माहेर हे एक सुखाचे ठिकाण आहे, की जिथे आपण खूप आनंद घेतो, समाधान मिळतं, की माहेरी जाण्यासाठी आपला जीव तडफडत असतो, की तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळं गरम गरम आयता येतं, सगळं खायला मिळतं. अगदी. आणि मग मला असं वाटलं की असे छोटे छोटे कार्यक्रमामधनं सगळ्यांना आपण माहेर पण देऊया, की घरच्या स्त्रीला घरात काही कार्यक्रम असेल तर तीच काम करते, हो ती ना. काम करते आणि मग तिला स्वतःला छान जेवायला मिळत नाही, खूप सुंदर पदार्थ असतात, सगळं छान असतं, पण मग तिला काही खायला छान मिळत नाही, कारण ते सगळं नंतर गार झालेलं असतं, ती दम वाढून ती दमलेली असते. मग केळवण असू दे, वाही नाही भोजन असू दे, फॅमिली गेट टुगेदर, बर्थडे पार्टी, घरची स्त्री मात्र बिचारी किचनमध्येच असते. करेक्ट, मग मला त्यावेळेला असं वाटलं की तिला सुद्धा हा आनंद मिळाला पाहिजे, बरोबर आहे ना? अगदी. त्याच्यामुळे मग हा आनंद आपण एक माहेरी कसा गेल्यानंतर, तुम्ही तुमच्या आईकडे गेल्यानंतर तुम्ही आईत बसून खाता, तसाच विचार माझ्या मनात आला आणि म्हणलं नाही आपण माहेर पण माझे चालू करूयात. वा, खूपच मस्त. मला आता खरं तर असं वाटतंय की जसं मुलींना माहेर पण पाहिजे ना, तसं आयांनाही माहेर पण मिळालं, तर त्या सगळ्या आयांसाठी खरं तर इथे त्यांनी आलं पाहिजे. माझा वरण भात संपलाय आणि आता ज्याची मगासपासून मी वाट बघतेय ना, खरं खरं लक्ष माझं जिथे होतं ती पुरणपोळी, आणि अशी ती तुपात भिजली आता पूर्णपणे. त्यामुळे काही न बोलताय आक्रमण, आणि गरम गरम पुरणपोळी आहे मऊसूत. जर तुम्ही बघत असाल माझ्याकडे नीट लक्ष देऊन, तर साजूक तुपात ती कशी छान भिजली तुमच्या लक्षात येईल. वा, आणि अशा बाहेर पुरणपोळ्या असतात तशी नाहीये ही, आपण खरंच घरी करतो तशी आहे, खरोखरची घरची पुरणपोळी वाटते. माहेरपणचं तेच वैशिष्ट्य आपण ठेवलेलं आहे की घरच्यासारखं जेवण द्यायचं, बाहेरसारखं कमर्शियल करून, म्हणूनच आपण संख्याही तशी लिमिटेड ठेवलेली आहे की खूप लोक आली की मग त्याला कमर्शियल घेतो. हा बरोबर. स्वयंपाक सगळा मी स्वतः करते, सगळा स्वयंपाक मी करते, त्यामुळे आपण जेवढी मला जेवढा शक्य आहे 50-60 लोकांपर्यंत, जास्तीत जास्त 80 लोकांपर्यंत मी स्वतः स्वयंपाक करते, तुम्ही कमाल त्यामुळे आहात, तुमच्या हाताला इतकी चव आहे सुंदर, आणि ते एकाच वेळेला ते चविष्टही आहे, आणि एकाच वेळेला ते असं घरचं, म्हणजे घरचं म्हटल्यानंतर एकदा त्याचा विषयच पुढे संपतो, पण इतक्या लोकांचा स्वयंपाक जेव्हा तुम्ही एकटीने करता, तेव्हा मग कुठले कुठले कार्यक्रम असतात जेव्हा मॅक्सिमम लोक इथे येतात? बारसं आहे, डोहा जेवण आहे, गेट टुगेदर्स आहेत फॅमिली, आता व्याही भोजन, म्हणजे मला असं वाटलं की व्याही भोजनही लोक 50-50 लोकांचं करतात, म्हणजे याच्या आधी मला माहिती नव्हती की एवढी लोक इतका मोठा व्याही भोजन होऊ कार्यक्रम शकतो. आणि आपण ते ज्या पायघड्या वगैरे घालतो की नाही, त्यामुळे त्या व्याहांना एक वेगळी स्पेशल, की आपली मुलगी खरंच या घरात खूप सुखात राहणार आहे, हा एक कॉन्फिडन्स इथे आल्यापासून तो सुरू झालेला आहे त्या वाह. सगळ्यांना. आणि भरपूर म्हणजे व्याही भोजन केळवणं ही जास्त प्रमाणात माझ्याकडे होतात, आणि कारण हा टिपिकल आपला मेनू आहे, पुणेरी म्हणावं त्याला. पुणे, खरंच पुणे, पुणेरी पेक्षा मराठ मोळा असं आपण म्हणूया, कारण अळूचं फदफद, अळूची भाजी नसते, अळूचं हे फदफदच असतं, पुरणपोळी आहे आणि कटाची आमटी सोबत नाही असं मराठी हो घरांमध्ये नाही होत होत नाही शक्यतो, सणासुदीच्या दिवसांमध्ये तर नाहीच नाही. आणि टिपिकल आपला चिंचगुळाचा स्वयंपाक. एक घोट्यावर आपण कटाच्या आमटीचा आह, ट्रेड सिक्रेट सांगत नाहीत, पण मी यांच्याकडनं ही रेसिपी घेऊन राहणार आहे. बघा तुम्ही, ही रेसिपी मला पाहिजे तुमच्याकडनं, नक्की. कारण प्रत्येक वेळेला मला इथे जेवायला येणं तर शक्य नाही, खरं पण
आपले पदार्थ जे बनवलेले आहेत ना ताई, सिक्रेट तुम्ही म्हणालात म्हणून की यात सगळे मी माझे मसाले बनवलेले आहेत, सगळे माझे, माझ्या आईनी शिकवलेला मसाला वापरून सगळे पदार्थ होतात. मग गरम मसाला असू दे, गोडा मसाला असू दे, सगळे पदार्थ मी स्वतः घरी बनवते. कुठलाच मी बाहेरून काहीच आपण इथे आणत नाही. त्यामुळे जे म्हणतो ना आपल्या घरचा मसाल्यामध्ये जसं आपण स्वयंपाक करतो तसं सगळं आपल्या इथे केलं जातं आणि अगदी सगळे जिन्नस प्युअर वापरूनच. किती छान, वा वा वा. पण मग मला सांगा आता, स्वार्थी विचार यातला असा आहे की प्रत्येक वेळेला काही मोठा कार्यक्रम असेलच असं नाही, पण समजा उद्या मला वाटलं की माझ्या घरच्यांना मला एक दिवस घेऊन यायचं आहे आणि मला कष्ट घ्यायचे नाही. ही जे आमच्या पिढीचं एक आहे की फार कष्ट नाही पण अनुभव सगळा सुंदर असायला पाहिजे, तर तशी काही इथे सोय तुम्ही केली आहे? हो, माझ्याकडे 10 लोकांपासून कार्यक्रम घेतो ताई आपण. बास विषय आहे. 10 ते 80 लोकांपर्यंत. 80 हा तर आत्ता माझा झालेला आहे, पण ह्याच्या आधी ही थीम जी होती ती 10 ते 25, 30, 35 मॅक्स. त्यामुळे ती लोकांना खरंच आहे की बाबा 15 लोकांनाच येऊन एन्जॉय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. तर हे ठिकाण खरंच तुमच्यासाठी, त्या सगळ्यांना मी सांगते की नक्की या तुम्ही. अत्यंत आयडियल. आणि कसं आहे, परत असंही होतं ना की जेवायला जायचं म्हटलं की कधी कधी हल्ली टेन्शन असं येतं की आपल्या माणसांबरोबर वेळ घालवणार आपण का, जेवणार आलेल्या लोकांबरोबर, खरंय खरंय, सेल्फ्या काढणार आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर तोही वेळ जो आपल्या कुटुंबासोबत घालवायला मिळत नाही तो, तर ती प्रायव्हसी सुद्धा इथे आहे. छान शांत जागा आहे. नाही आता आपल्याकडे केळवणं होतात ना ताई, त्यावेळेला उखाणे वगैरे भरपूर चालू होतात. ही गोष्ट हॉटेलमध्ये झाल्यानंतर उखाणे वगैरे तिथे घेतले जात नाही. बरोबर. इथे कसं होतं, एक माझ्याकडे आजोबा आजी आले होते, त्यांच्या नातीचं केळवण होतं. त्यांनी किती दोघांनी उखाणे घेतले असतील, रंगा झाले जवळजवळ 15 मिनिटं, त्यांनी 16 उखाणे दोघांनी एकमेकांसाठी. 80 वर्षाचे आजोबा होते. म्हणजे आम्ही इतकं मला आश्चर्य वाटलं की ते म्हणाले की नाही, हे वातावरण बघूनच म्हणून मला उखाणे उरले. वा, आता मी आक्रमण करणार आहे मसाले भातावरती. मला आपलं जेवण खूप आवडतं. मराठी जेवणाची ही गंमत आहे की ते परिपूर्ण जेवण आहे. म्हणजे एकतर ते दृष्टीला सुद्धा फार सुंदर आहे. मला त्याबद्दलही तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंट द्यायचे की मी अनेक वर्षांनी केळीच्या पानावर आज जेवले, तर हे तुम्ही ठरवून केलं होतं. म्हणजे केळवण म्हणलं की पूर्वीच्या काळी आपण तेच होतं. आणि मला थोडीशी ही जर का पारंपरिक पद्धत जर का आपल्याला आणायची होती मला आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेला मी खूप विचार केला की सगळं पारंपरिक व्हायला पाहिजे. म्हणून मग त्यावेळेला पण केळीची पानं हा हे आणलं मस्त. आणि लोकांना ते जास्त आकर्षण होतंय, कारण केळीच्या पानात जेवतात हेही आजकालच्या मुलांना माहिती नाहीये. कारण माझ्या इथे तसे खूप जण येतात, केळीच्या पानावरती जेवायचं आहे म्हणजे हा म्हणजे कसं, तर मग ते आजकालच्या मुलांना ते नाही, पण आता त्यांनाही आवडायला लागलेलं आहे. वा. आणि फक्त तेवढंच नाही, पण आपल्याकडे ती उजवी बाजू, डावी बाजू, मग डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, त्याला एक ठराविक क्रम आहे. भात कुठे असणार, पहिला भात कुठे असणार, मसाले भात कुठे असणार, भाजी कुठे वाढली जाणार आहे, सगळ्याला काहीतरी एक फार अर्थ आणि सुंदर शास्त्र आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे. आम्ही पूर्वी, मी सांगलीची असल्यामुळे आमच्याकडे वाडा पद्धती होती सगळी. माझ्या आजीला मीठ, लिंबू, चटणी मधलं अंतर सुद्धा बदललेलं चालायचं नाही अजिबात. चमच्याने का नाही जेवत आहे, तर मला खरंच सांगते स्पष्ट मनापासून, भात, आपलं हे जे वरण भाताचं, मसाले भाताचं जेवण आहे ना, ते हातानेच जेवायला पाहिजे. ते चमच्याने जेवलं की त्याची चवच लागत नाही असं वाटतं मला कधी कधी. ऑन दॅट नोट, मसाले भात अप्रतिम आहे. त्यात तोंडलं आहे, वरून ताजं खोबरं घातलंय, कोथिंबीर घातली आहे, म्हणजे ओ हो हो, वा वा, क्या बात आहे. बरं, मला आणखीन एक आता गप्पा आपण मारतोय म्हणून, पण खांबादी हा घास घेते आता. खूप छान आहे, मला राहत नाही आणि त्यात आपण मध्ये मध्ये बोलतोय ना. तर मला असा प्रश्न आहे की आपल्या इथे माहेर पण माझे मध्ये फक्त मराठीत जेवण तुम्ही करता का बाकी वेगवेगळे मेनू सुद्धा असतात आणि जसं समोरचे विचारतात त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करून देता का? हो, मेनू आपला कस्टमाइज्ड आहे. शक्यतो आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, पण आता काही काही वेळेला काय होतं की यंग मुलं वगैरे पण असतात, तर मग त्यावेळेला आपण कॉम्बिनेशन करतो की एक भाजी म्हणजे त्या लोकांना टिपिकल आपली महाराष्ट्रीयन आणि एखादी मग आपण पंजाबी
असं आपण चालू केलेलं आहे. म्हणजे की सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला पाहिजे, नाहीतर अगदीच आपण ते नाही आम्ही महाराष्ट्रीयनच करणार आहे, मग ते मुलं आलेली असतात ती जेवत नाहीत, मग ते आम्हालाही बरं वाटत नाही. कारण आम्हाला म्हणजे सगळे इथे पोटभर जेवून गेल्यानंतर जे आनंद मिळतो तो आनंदाला काही हे नाही आहे. त्यामुळे आपण मेनू कस्टमाइज ठेवलेला आहे. वा फार मस्त. आणि आपल्या मध्ये मध्ये थाळ्या असतात, आता उंदिओची फणसाची उंदिओची थाळी असते, कोकण म्हणजे ज्याच्यात फेब्रुवारी मध्ये वगैरे फणस येतो, तर मग कोकण थाळी तो असो, घावन ह्याची भाजी वगैरे हे सगळं आहे, रसातला मोदक असतो माझ्याकडे. चला आपण हे संपल्यानंतर लगेच पुढच्या फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा इथे येऊया. तुम्ही आम्हाला बोलवाल ना, आम्ही आता जे वागतोय त्याच्यानंतर. नक्की. पण रसातला मोदक म्हणजे आमरसातला मोदक? नाही नाही, नारळाच्या दुधामध्ये गुळ घालून ते दूध तयार करतो आपण, आणि ते दूध आपण मोदकामध्ये घालून घेतो. अतिशय सुंदर लागते, प्युअर कोकणी पद्धतीची ती रेसिपी आहे. ओ हो, क्या बात है, माझ्या मुगाच्या डाळीचं भज. आहा, इतकं कुरकुरीत आहे, मस्त. मला ना हे ताट बघून आता ती माझी खूप आवडती कविता आहे गदी माडगुळकरांची, काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती. म्हणजे खर तर मगाशी जेव्हा वाढत होते ना पान, तेव्हाच माझं असं झालं होतं की त्या शेवटच्या ज्या ओळी आहेत, अंतरी अण्ण आधीर झाले, तसं माझं झालं होतं की चला आता आता राहत नाही, आता सुरू करू जेवायला. ओ बाय द वे, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लगेच बघा. ती कविता कमाल कविता आहे. एक्झॅक्टली आपलं ताट वाढल्यानंतर किंवा वाढलं जात असताना कसं दिसतं ते गदिमाने लिहिलंय. आणि व्हिडिओ बघणारच आहात तर मग लाईक शेअर सबस्क्राईब पण करून टाका जोडीने, कारण ना आम्हाला सारखं असं अनालिटिक्समध्ये कळतं की लोक सगळे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईबचं एक बटन दाबायला कंटाळा करतात. तुम्ही सांगून टाका तोपर्यंत की एक सबस्क्राईब करून टाका म्हणून. नक्की नक्की सबस्क्राईब करा. पण आता इतके दिवस तुम्ही करताय, खरं तर 3-4 वर्ष झाली. हो, 3 वर्ष झाली. एखादा कुठला असा लक्षात राहिलेला या प्रवासातला किस्सा सांगा. किस्सा मोठा आहे पण मी छोटा करून सांगते तो. अरे मोठा सांगा, आपल्याला काय, आपलाच चॅनल आहे. ऍक्च्युली लॉकडाऊन लागलं, सगळ्यांचं लग्न सगळंच बंद, आणि एक कपल होतं ऑलरेडी त्यांच्या लग्नाला, त्यांना खूप वर्ष त्यांना वाट बघायला लागली होती त्यांच्या घरामधनं परवानगी मिळणं आणि हे, आणि लॉकडाऊन लागलं. कोर्टामध्ये सुद्धा त्यांना जी तारीख ठरलेली होती ती पण नाही, आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की माहेर पण मध्ये तुम्ही विचारा आणि तुमचं लग्न होत जर त्या करत असतील तिथे तर तुम्ही करा म्हणून. माझ्याकडे ते भेटायला आले, मग मला ते म्हणाले की राधिका ते असं असं झालेलं आहे, आपण लग्न करू शकतो का? अहो म्हणलं, माझी एक आणि एवढीच खोली आहे म्हणलं, लग्न वगैरे मी नाही अजून म्हणलं आतापर्यंत केलं. नाही म्हणे तुम्ही सांगा तसं आम्ही करतो. ठीक आहे म्हणलं, त्या दोघांचे चेहरे असे झाले होते की म्हणलं नाही यांचं आपण करूया लग्न छान. आणि मग झालं सगळं. किती लोक होती आधी? 20-30 लोक होती फक्त, नंतर त्यांची 50 लोक झाली लग्नाला. आम्ही खाली जिथे गोडाऊन होतं ताई तिथे आम्ही तिची चेंजिंग रूम केली, अरसा लावला, फुलांच्या पायगड्या ही सगळी टेबल वाचून इथे आपण लग्न लावलं. म्हणजे नवरा मुलगा जात होता, कपडे चेंज करत होता, मग नवरी मुलगी जात होती, असं फक्त इथेच ते लग्न झालं. आणि इतकं सुंदर की ते सगळ्यांनी म्हंटल की राधिका इतकं छान लग्न झालं, आज ते दोघं इतकं सुखात आहेत आणि खूप सुंदर लग्न झालं. म्हणजे असं कुठलाच बँड बाजा नाही, बराती नाही, खोटी म्हणजे म्हणतो ना आपण एक मान पान नाही, सगळे इतके आनंदात आणि समाधानात लग्न झालं ना की आम्हालाही, आम्ही जाताना तिची ओटी वगैरे भरली तेव्हा मला असं वाटलं की हा माझ्या घरात नाही ती मुलगी विदा होतीये. इतकं सुंदर लग्न पार पडलं, त्यामुळे मला तो खूप एक कॉन्फिडन्स आला त्यावेळेला की नाही. आणि तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण करतो खूप 500 लोक 600 लोक, पण त्यावेळेला ना खरोखर आई वडील आणि मुलं यांची खरं खूप तिथे गरज असते की मुलीला मोठं केलेलं असतं, तिचे सगळे सोहळे बघायचे असतात, पण ह्या सगळ्या थाटामाटामध्ये ना आईचं ना लक्ष असतं ना काही असतं. मग प्रत्येकाला ते गुरुजी म्हणतात या इकडे या, आईला बोलवा, मुलीच्या आईला बोलवा. मग तेव्हापासून मी विचार केला की नाही अशा 20-25 लोकांमध्येही लग्न होऊ शकतं आणि छान, खूप सुंदर. म्हणजे पूर्ण त्यांचं विधींकडे फोकस होतं, प्रत्येक गुरुजी प्रत्येक मंत्र उच्चार सांगत होते आणि इतकं वातावरण सुंदर होतं ना, खूप खूप आम्ही एन्जॉय केलं. मला ना तुम्ही खूप आवडलात राधिका का माहितीये का, कारण कोण कुठले ते दोघं असतील आणि खर तर तुमचं त्यांच्याशी काही नातं नाही,
पण त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्या मुलीच्या सासरी जाण्याबद्दल बोलताना पण तुमच्या डोळ्यात आत्ता पाणी आलंय. त्यामुळे इतक्या प्रेमाने तुम्ही सगळ्यांचं सगळं करत असाल आणि ती चव स्वयंपाकात पण उतरते हो. म्हणजे ते जे मनातलं असतं ना ते त्या स्वयंपाकात पण उतरतच उतरतं आणि ते उगाच नाही इतकं सुंदर चविष्ट जेवण लागत. त्यामुळे इथे आल्यापासूनच म्हणजे माझी दिवाळी तुम्ही खास केली, आल्यापासून त्या फुलांच्या पायघड्या आणि चाफ्याची फुलं आणि सगळ्या माझ्या आवडतीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या माझ्या अतिशय आवडत्या गोष्टी आहेत. तर हा अनुभव तुम्ही मला दिलात आणि तुमच्या या सगळ्या प्रवासात मला सामील करून घेतलं त्याबद्दल थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे दिवाळीचा हा खास सण एका खास आपुलकीने आज माहेर पण माझेमध्ये आम्ही साजरा केला आणि खूप मजा आली. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट बघतीये. आणि त्यानिमित्ताने दिवाळीच्या छान सणाच्या निमित्ताने जरा पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, त्या लाल बटणावरती प्लीज क्लिक करा. दिवाळीच्या निमित्ताने मला ही भेट तुम्हीच देऊन टाका. माहेर पण माझेबद्दलची सगळी माहिती गुगल कोऑर्डिनेट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मेन्शन केलेलं आहे, नक्की चेकआउट करा आणि माहेर पण माझेला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आत्ता मी या भागामध्ये इथेच थांबणार आहे, पण जर का तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे बोलवायचं असेल तर teamspruhajoshi@gmail.com वरती आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही वाटच बघतोय तुम्ही आम्हाला कधी बोलावताय. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत आता इथेच थांबते. नमस्कार, शुभ दीपावली.